नमस्कार विद्यार्थी मित्र हो, द पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. 18व्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाज सुधारणेचं अत्यंत महत्वाचं कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची 191वी जयंती आज आपण देशभरामध्ये साजरी करतो आहोत. या निमित्ताने सावित्रीबाईंचं चरित्र, सावित्रीबाई चित्र पाहिल्याबरोबर आपल्याला आठवलं पाहिजे ज्या स्त्रीने या देशातल्या पुरुषसत्ताक संस्कृतीच्या विरोधामध्ये आवाज उठवला आणि स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं खुली करून दिली. पहिली मुलींची शाळा भिडेंच्या वाड्यामध्ये 1 जानेवारी 1848 सावित्रीबाईंनी सुरू केली. हे सगळं जे चरित्र आहे हे आजच्या दिवशी पुन्हा एकदा आपण यासाठी आठवलं पाहिजे. आज सुद्धा स्त्री भयमुक्त जीवन जगत नाही, स्त्रियांची प्रश्न आज सुद्धा संपलेली नाहीत. आपण जेव्हा नव्या युगामध्ये पदार्पण केलं 26 जानेवारी 1950 जे संविधान आपण स्वीकारलं तेव्हा आपण असं पाहिलं होतं की या नव्या समाज रचनेमध्ये भयमुक्त समाज निर्माण होईल, कोणाला भीती असणार नाही. पण आपण पाहतो आहोत की दिवसेंदिवस समाजातल्या पशुतुल्य वर्तनांमुळे भीती ही समाज भयभीत झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि म्हणून सावित्रीबाईचं चरित्र आपण पाहिलं पाहिजे की सावित्रीने हे सगळं काय स्वप्न पाहिलं होतं आणि आज आपल्या शिक्षणाची दिशा कुठल्या दिशेने वाटचाल करते आहे. 2022 आपण याचं चिंतन केलं पाहिजे. यासाठी आपण आज सावित्रीबाई फुले यांच्या चरित्राची ओळख करून घेणार आहोत. त्यांनी काय काय कार्य केलं आणि सरस्वतीच्या ठिकाणी आपण आज आराध्य दैवत म्हणून सावित्रीची पूजा का करतो आहोत. आणि विद्यार्थी मित्र म्हणून या चॅनलवर नव्याने आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. आज सावित्रीच्या चरित्राला आपण अभिवादन करून सावित्रीबाईंनी जे केलं ते कसं अतुलनीय आहे. त्या काळातली परिस्थिती जर आपण आठवली तर किती भयावह परिस्थिती आहे, दलितांवरचे अत्याचार कसे आहेत, स्त्री कशा पद्धतीने करते आहे आणि सावित्रीबाईंनी कसं अंगावर शेण झेललेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर सावित्रीबाईंचं कार्य खरंच एका युगाने कधीतरी एकदा एक स्त्री अशी जन्माला येते अशा पद्धतीचं ते कार्य आहे. 1848 सावित्रीबाईंनी मुलींसाठी भिडेच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. ती भारतातील मुलींसाठीची पहिली शाळा होती. याच शाळेत त्यांनी शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी मुलींसाठी तब्बल 40 शाळा सुरू केल्या होत्या. आता हे सगळं आपण बालपणापासून हे अभ्यासतो आहोत की सावित्री कशा पद्धतीने जात होत्या, लोक कशा पद्धतीने स्त्रियांना हीन लेखत होते, सावित्रीवर कशा पद्धतीने चिकल सेन फेकल्या जात होतं, तरीही त्याची तक्रार न करता सावित्रीबाईंनी ते ग्रहित धरूनच दुसरी 30 साडी काढून टाकून दुसरी साडी जे एका साडीवर दुसरी साडी नेसून त्या जायच्या अशा पद्धतीने विश्वाच्या विरोधामध्ये लढा देऊन त्यांनी स्त्री मुक्तीचा लढा दिला. स्त्रियांच्या शिक्षणाची दालनं खुली करून दिली अशी ही विदुषी आहे. हिला कितीही वंदन केलं तरी कमी आहे. महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका मुख्याध्यापिका होण्याचा मान सावित्रीबाईला आज मिळालेला आहे. पण त्यांच्या हयातीमध्ये सावित्रीबाईंनी फार हलापेष्ट सहन केलेली आहे. केवळ शिक्षिका म्हणून नाही तर कवयित्री आणि समाजसुधारक म्हणूनही त्यांची ओळख आज महाराष्ट्राला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे 1955 पासून सावित्रीबाईंचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. ज्योतिरावांनी सुरू केलेले बालहत्या प्रतिबंधक ग्रह सावित्रीबाई यांनी समर्थपणे चालवले. तेथील सर्व अनाथ बालकांना त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे वाढवले. तेथेच जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवा महिलेचे बाळ त्यांनी दत्तक घेतले. त्याला यशवंत असे नाव दिले. डॉक्टर यशवंत त्याचंही लवकर निधन झालं आणि ज्योतिबांच्या प्रत्येक कार्यात सावित्रीबाईंनी हिरिरीने भाग घेतला. सावित्रीबाई स्त्रियांनी शिकावे यासाठीच ते आयुष्यभर झटत राहिल्या. त्यांच्या आयुष्याचं हे ब्रीद वाक्य होता की स्त्रिया शिकल्या पाहिजेत, समाज भयमुक्त झाला पाहिजे, समाजातले सगळ्यांचे प्रश्न मिटले पाहिजेत. 1897 आलेल्या प्लेगच्या भयंकर साथीत त्यांची स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता जे काम केलं अखेर प्लेगची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला.
सत्यशोधक समाज सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ जो डाव्या हाताने महात्मा फुलेने लिहिला, फुलेच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी ज्या हाल अपेष्ट सहन केल्या त्या सगळ्या जर पाहिल्या तर प्रत्येक व्यक्तीचं हृदय गहिवरून येईल, अंगावर शहरी येतील, डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत, असं एक अथक कष्टाचं परिश्रम केलेल्या या सावित्री ज्योती आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी ज्ञानाची ज्योत पेटवण्यासाठी स्वतःला, आपण जो म्हणतो ना दिवा हा दुसऱ्याला प्रकाश देण्यासाठी स्वतःला संपवून घेतो, तेलाचं शेवटचं थेंब असेपर्यंत ती वात जळते, ती तक्रार करत नाही, मी दुसऱ्याला प्रकाश देण्यासाठी जळते आहे, तशा पद्धतीचं जीवन सावित्रीबाईंनी जगलं. आणि म्हणून सावित्री हा ज्ञानज्योती होत्या, क्रांतीज्योती होत्या. अशा ह्या क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाईंच्या 191व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना आपण अभिवादन करू. त्यांचं हे जे कार्य आहे पुन्हा पुन्हा आपण त्याचं स्मरण केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणासी धरावे पोटासी बंधू परी असा जो संदेश महात्मा फुल्यांनी दिला तो संदेश पुढे वाहण्याचं कार्य सावित्रीबाईंनी केलं. पुढे मुकुंदराव पाटलांनी महात्मा फुल्यांचं वृत्तपत्र चालवलं. नारायण लोखंडे, नारायण मेघाजी लोखंडे, मुकुंदराव पाटील त्यांचं दर्पण हे पत्र हे सगळं आपण पाहतो. पण सावित्रींनी जे कष्ट सहन केले, फुल्यांना जी साथ दिली आणि फुल्यांनी ज्या समाजाचं स्वप्न पाहिलं होतं गुलामगिरीतून मुक्त असलेला, त्यांचा गुलामगिरी हा ग्रंथ या देशातल्या सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेवर घनत घाव घालणारा आहे. ऐरणीवर जसा ह्याच्याने घाव घालावा तसा तो घाव घालणारा आहे. सगळ्या दश अवतारांची त्यांनी ज्या बुद्धिवादी पद्धतीने टर उडवली ही सगळी पाहिली तर सावंत महात्मा फुले किती बुद्धिवादी होते आणि महात्मा फुलेंना सावित्रीबाईंनी कशा पद्धतीने साथ दिली हे आपल्या लक्षात येते. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण हे पाहिलं पाहिजे की आज स्त्रीवादी आंदोलन एवढी मोठी झाली पण सावित्रीबाईंनी ज्या समाजाचं स्वप्न पाहिलं होतं भयमुक्त समाजाचं, तो समाज आज अस्तित्वात नाही. आणि म्हणून सावित्रीबाईंच्या या जयंतीच्या निमित्ताने चित्र पाहिल्याबरोबर भारतातल्या सर्व सामान्य बऱ्याच व्यक्तींना सावित्रीचं चरित्र हे असं धडधड प्रवासाचं चरित्र ज्याला आपण भगीरथ प्रयत्न असे म्हणू, असे प्रयत्न जे सहजासहजी यशस्वी होणारे नाहीत तसे प्रयत्न सावित्रीबाईंनी आयुष्यभर केले. आणि म्हणून सावित्रीबाईच्या या कार्याला ज्ञानमय समाज निर्माण करण्याच्या सरण्यासाठी स्वतःचं आयुष्य खडतर त्याने प्रवास करणाऱ्या स्त्रीला आपण अभिवादन करू. आणि सावित्रीबाईचं चरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सावित्रीबाईच्या चरित्राचा जागर झाला पाहिजे. सर्वसामान्यांना सुद्धा चित्र पाहिल्याबरोबर सावित्रीचं चरित्र आठवलं पाहिजे, कारण त्यांनी कशाच म्हणजे ब्राह्मणापण घनाघाती टीका केल्या पण ब्राह्मण विधवेच्या काशीबाईच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं, ब्राह्मणांचा जपण्याचा द्वेष केला नाही. कारण ह्या सगळ्या ज्या प्रथा आहेत विधवेच्या ज्या हाल अपेष्टा होत्या ह्या सगळ्यांना महात्मा फुल्यांनी उत्तर दिलं, ही उत्तर अन्य कोणी देऊ शकलं नसतं. आणि म्हणून सावित्रीच्या या कार्याला अभिवादन करू. या चॅनलवर नव्याने आला असाल चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.